नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? विदेशात मराठीमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परदेशात येताना अशा कुठल्या भारतीय वस्तू आहेत ज्या तुम्ही सोबत आणायलाच हव्या हे सांगणार आहे. आणि जर ह्या वस्तू तुम्ही आणल्या नाहीत तर तुमची इथे आल्या आल्या थोडीफार फजितीही होऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत असेल की इतक्या मोठ्या देशांमध्ये आपल्याला लागणाऱ्या भारतीय वस्तू मिळणार नाहीत का? तर येस, इथे सगळ्या भारतीय वस्तू ह्या भारतीय दुकानांमध्ये मिळतात, पण त्याची किंमत जी आहे ती थोडी महाग असते. आणि इथे आल्या आल्या भारतीय दुकान हे तुम्हाला लगेच शोधणे किंवा ते तुमच्या जवळपास मिळेलच याची खात्री नाही नसणार. तर त्या केसमध्ये तुम्ही एक वेळेस थोडे कपडे कमी आणले तर चालतात, कारण कपडे हे इथे जास्त महाग मिळणार नाहीत. पण ज्या स्वयंपाकघरामध्ये लागणाऱ्या भारतीय वस्तू आहेत त्या इथे थोड्या महाग मिळतात, त्याच्यामुळे तुम्ही त्या वस्तू अवश्य घेऊन या. तर अशा कुठल्या महत्त्वाच्या भारतीय वस्तू आहेत ज्या तुम्ही इथे त्यांना आणायलाच हव्यात? तर त्याच्यामधील आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरल्या जाणारी वस्तू म्हणजे प्रेशर कुकर. तर येस, तुम्ही इथे येताना प्रेशर कुकर हा आणायलाच हवा, कारण इथे जे प्रेशर कुकर मिळतात ते थोडेसे वेगळे असतात. मी फोटो इथे बाजूला टाकते, तुम्हाला लक्षात येईल. आणि त्याचं फंक्शनिंग जे आहे ते देखील थोडंसं वेगळं असतं, ते इलेक्ट्रिक बेस्ड राईस कुकर्स असतात. शिवाय इथल्या भारतीय दुकानांमध्ये प्रेशर कुकर मिळतो, पण त्याची किंमत जी आहे ही थोडीशी महाग असते, थोडीशी नाही जरा जास्तच महाग असते. जर तुम्ही छोट्यातला छोटा कुकर जरी घ्यायला गेले तर त्याची किंमत जी आहे ती 30 ते 40 युरोजपासून त्याची स्टार्ट असणार. त्याच्यामुळे तिथनं कुकर आणलेला कधीही चांगला. आणि मी माझ्याकडून तुम्हाला एक एक्स्ट्रा टिप देते, तुम्ही त्या प्रेशर कुकरचा एक्स्ट्रा सेफ्टी बॉल आणि एक एक्स्ट्रा रिंग सोबत सुद्धा सोबत ठेवा, कारण इनकेस जर तुमचा सेफ्टी बॉल किंवा कुकरची रिंग जर खराब झाली तर तुम्ही ती रिप्लेस करू शकले पाहिजे. तर आता दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरल्या जाणारं पोळपाट आणि लाटणं. तर येस, इथे लाटणं मिळत नाही का? तर इथे लाटणं मिळतं, पण ते थोडंसं वेगळं असतं. मी फोटो बाजूला टाकते आहे. आणि ते लाटणं जे आहे ते आपल्या लाटण्यासारखं, जर आपण पोळी लाटायला गेलो तर मला वाटतं आपली पोळी ही पोळी न बनता काहीतरी वेगळंच बनेल, कारण ते जे लाटणे आहेत त्याला खूप जास्त प्रेशर द्यावं लागतं. आणि ते पिझ्झाच असतं, ॲक्च्युली पिझ्झाज वगैरे बनवण्यासाठी ते यूज करतात, रोलर असतं ते, पिझ्झा रोलर. तर ते आपल्या पोळ्यांसाठी सुटेबल नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे येताना पोळपाट आणि लाटणं हे आणायलाच हवं. आणि येस, चपाती शेकण्यासाठी जो तवा लागतो, पॅन लागतो, तो देखील तुम्ही इथे येताना घेऊन या, कारण तो पण इथे थोडासा महागच मिळतो. शिवाय तो फक्त भारतीय दुकानांमध्येच मिळेल, त्याच्यामुळे तो आणणं हा फार गरजेचं आहे. मी 2016 साली इथे नेदरलँड्सला आले होते आणि मी तो पॅन आणायला विसरली होती. तर मला इथे आल्या आल्या भारतीय दुकान शोधावं लागलं आणि मग मला तो पॅन मिळाला. त्याची किंमत तेव्हा 17 युरोज होती 2016 मध्ये. आणि त्यानंतर आत्ता जर तुम्ही घ्यायला गेले तर तुम्हाला 20 युरोजपासून स्टार्ट मिळेल. ॲमेझॉनवरती मी त्याची प्राईस चेक केली होती रिसेंटली. कारण आणि भारतीय स्वयंपाकघरातले कुठलेही भांडं घेताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पण माझ्याकडून तुम्हाला एक टिपच आहे अजून, की ते तुम्ही इंडक्शन बेस्ड भांडे घ्या. कारण जर तुम्ही नॉन इंडक्शन बेस्ड भांडे जर घेतले तर ते इंडक्शन बेस्ड गॅसवर चालणार नाही. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिक्सर. तर मी इथे त्यांना मिक्सर घेऊन आले होते, कारण आपल्या भारतीय स्वयंपाकघरात लागणारे जे स्पेसिफिक मसाले आहेत, चटण्या आहेत, किंवा ज्या स्पेसिफिक भाज्यांसाठी लागणाऱ्या ज्या प्युरीज आहेत, त्याच्यासाठी आपला हा भारतीय मिक्सर आपल्याला इथे लागतोच. तर मी तो येताना इथे घेऊन आले होते आणि छोटासा घेऊन आले होते मी. तर तुम्ही पण तसाच एखादा छोटासा, थोडासा कमी वजनाचा पण चांगल्या क्वालिटीचा मिक्सर तुम्ही इथे त्यांना घेऊन येऊ शकता. आणि अजून एक टिप तुम्हाला माझ्याकडनं, की तुम्ही त्या मिक्सरचे जे ॲक्सेसरीज असतात, म्हणजेच त्या मिक्सरचे ब्लेड्स झाले, नंतर ते एक रिंग जे असतं झाकणाचं, तर ते सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा सोबत कॅरी करा. कारण इनकेस जर तुमच्या मिक्सरचं जे ब्लेड्स आहेत ते खराब झाले किंवा ब्रेक झाले तर तुम्ही ते रिप्लेस करू शकाल आणि तुम्हाला दुसरा मिक्सर घ्यावा लागणार नाही. आणि इथे मी ॲमेझॉनवरती प्राईस चेक केली होती मिक्सर्सची रिसेंटली, तर ती प्राईस ऑलमोस्ट $100 त्या मिक्सरची प्राईसची स्टार्ट होती. तर इथे आणलेला कधी चांगला आपला भारतीय मिक्सर. त्यानंतर जर तुम्हाला साऊथ इंडियन डिशेस आवडत असतील, म्हणजेच इडली आणि आप्पे वगैरे आवडत असतील, तर तुम्ही इडली पात्र आणि आप्पे पात्र येताना इथे घेऊन या.
जर तुम्ही विचार केला की इथे आल्यावर आपण ते घेऊया तर नाही, ते पण इथे महागच मिळतं. तुम्ही म्हणाला इथे सगळ्याच गोष्टी महाग मिळतात तर स्वस्त काय मिळतं? येस, त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे, स्टे ट्यून. त्यानंतर चहा गाळण्यासाठी जी आपण यूज करतो ती म्हणजे चहाची गाळणी, ती देखील तुम्ही इथे त्यांना घेऊन या. कारण इथे मी ज्या चहाच्या गाळण्या बघितल्या त्या थोड्याशा वेगळ्या असतात, कारण ती लोक त्या ग्रीन टी वगैरेसाठी यूज करतात आणि आपल्याकडची जी चहाची गाळणी असते ती मी इथे जास्त बघितली नाही. आणि शिवाय सकाळी सकाळी भाजी करताना जो आपण मसाल्याचा डब्बा यूज करतो ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या वाट्या असतात, तो डब्बासुद्धा मला यूज करायला फार आवडायचा, त्याच्यामुळे मी तो डब्बासुद्धा इथे त्यांना घेऊन आले होते, जेणेकरून आपल्याला प्रत्येक मसाले वेगवेगळे शोधावे लागणार नाही घाईगडपणमध्ये. त्याच्यामुळे तो एक मसाल्याचा डब्बासुद्धा मी त्यांना इथे घेऊन आले होते. शिवाय जर तुमच्याकडे बॅगेज अलाउन्स अजून असेल तर मी सजेस्ट करेल की चकलीचा साचा, जर तुम्हाला चकल्या आवडत असतील, तुम्ही दिवाळीला दिवाळीचं फराळ बनवणार असाल तर चकलीचा साचा, मोदकचा साचा तुम्ही इथे त्यांना घेऊन येऊ शकता. कारण इथे ते सगळ्या गोष्टी खूप महाग मिळतात किंवा मिळतीलही याची गॅरंटी नाही आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरले, ते म्हणजे वरण बनवताना आपण जी लाकडी रवी वापरतो तीसुद्धा मी इथे त्यांना घेऊन आले होते, तर तुम्हीसुद्धा ती आणू शकता. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा येता तेव्हा तुम्हाला माहिती नसतं की तुम्हाला फर्निश्ड घर मिळणार आहे की अनफर्निश्ड घर मिळणार आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही सगळ्या ज्या बेसिक गोष्टी असतात त्याचं तुम्ही एक 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 आणू शकता. म्हणजे जास्त नाही पण अशी लाईक ताट असेल, ताट, वाटी, स्पून वगैरे, तर तुम्ही एक एक आणलं तर तुमची आल्याला इथे आल्यानंतर धावपळ होणार नाही आणि तुमचं कुठल्या गोष्टीमुळे काही अडणार नाही विशेष. म्हणजे तर मी इथे ताटाचा फोटो टाकते, आपल्याकडे असे खाण्याचे ताटं मिळतात, माझ्याकडे सुद्धा इथे आहेत, तर असे तुम्ही इथे त्यांना ताटं घेऊन येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला सेपरेट वाट्या वगैरे कॅरी करावं लागणार नाही, ऑलरेडी ताटांना ती खाणी असतात, त्याच्यामुळे तुमचं स्पेस पण सेव्ह होईल आणि तुमच्या बॅगेचं वजन पण वाढणार नाही, तर ते तुम्ही एक करू शकता. तर आता मी स्वयंपाकघरात लागणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर कुठल्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथे त्यांना आणायलाच हव्यात, तर त्याच्यामध्ये असं स्पेसिफिक तर काही सांगता नाही येणार पण इथे कारण सगळ्याच मिळतं, पण तरी तुम्हाला इथे येताना युनिव्हर्सल ॲडॅप्टर जे आहे ते इथे येताना आणायलाच हवं. कारण इथले जे सॉकेट्स आहेत ते थोडेसे वेगळे असतात. आपल्या भारतीय जर तुम्ही काही मोबाईल फोन्सचे चार्जर वगैरे यूज करत असाल तर ते इथल्या सॉकेटमध्ये लागतीलच याची गॅरंटी नसते, त्यामुळे ते युनिव्हर्सल ॲडॅप्टर जे आहे ते तुम्ही इथे त्यांना घेऊन या. आणि शिवाय इथे इलेक्ट्रॉनिक्स थोडंसं महागच मिळतं, त्याच्यामुळे जर तुमच्या काही छोट्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जर असतील तुम्हाला आणायच्या असतील तर तुम्ही त्यासोबत आणू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे येताना तुम्ही आपल्या ज्या मेडिसिन्स आहेत त्यासुद्धा येताना घेऊन या. त्या मेडिसिन्सचं प्रिस्क्रिप्शन असणं हे फार गरजेचं आहे, कारण एअरपोर्टवर ते चेक करू शकतात. जर छोट्या मोठ्या गोष्टी असेल, छोट्या मोठ्या मेडिसिन्स असतील तर त्या चेक नाही करणार, पण जर काही स्पेसिफिक डॉक्टरने रिकमेंड केलेल्या मेडिसिन्स असतील किंवा काही विटामिनच्या सप्लिमेंट्स वगैरे असतील तर त्याचं प्रिस्क्रिप्शन तुमच्यासोबत असलेलं फार चांगलं, आणि त्या ठेवताना तुम्ही चेक इन बॅगमध्ये ठेवायला हव्यात. जर काही एकदम इमर्जन्सीच्या वगैरे असतील तर त्या तुम्ही कॅरी ऑन लगेजमध्ये ठेवू शकतात, पण बाकीच्या तुम्ही चेक इन बॅगेजमध्ये ठेवायला हव्यात. चेक इन बॅगेज काय असतं आणि कॅरी ऑन बॅगेज काय असतं हे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्कीच कव्हर करूया. तर मेडिसिन्समध्ये कुठल्या कुठल्या मेडिसिन्स तुम्ही इथे त्यांना आणू शकता, तर विक्स झालं, आयोडेक्स झालं, नंतर आपल्याला लागणारं मूव आहे, नंतर बर्नॉल आहे, नंतर एक फर्स्ट एड किट असलेली चांगली आपल्याजवळ, प्लस जर काही स्पेसिफिक मेडिसिन्स तुम्ही आयुर्वेदिक वगैरे घेत असाल तर तुम्ही त्यासुद्धा कॅरी करू शकतात, बट विथ प्रिस्क्रिप्शन. आणि जर तुम्ही बेबी किंवा टॉडलर बरोबर इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असाल, बाहेरच्या देशांमध्ये येत असाल आणि तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर मी एक चॅनल आहे गिअर अप मॉम्स म्हणून, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आहे, ते चॅनल तुम्ही नक्की चेक करा. त्या चॅनलवर तुमचे जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता. तसेच त्या चॅनलवरती तुम्हाला बेबी फूड रिलेटेड रेसिपीज, नंतर पॅरेंटिंग, त्यानंतर टॉडलर ॲक्टिव्हिटीज वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर नक्की त्या चॅनलला व्हिजिट करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे, शेअर करायचं आहे आणि येस, दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, थँक्यू.